बाजार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पावेच्या ठळक घडामोडी. एखादा अधिकारी आपण जेव्हा बनतो तेव्हा आपण जात धर्म न मानता जनतेच्या सेवेची शपथ घेतो. मात्र अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते व अनुसूचित जातीतील 21 व्यक्तींना मी फोडले आहे असे निर्लज्जपणाचे वक्तव्य करणाऱ्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके हिची गृह विभागाने औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आपल्या ह्याच्यात मारू नका, कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी फोडले ना. ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले, 307 दाखल झाला. त्यांना फरार त्यांना लोक करतो. व्हायरल झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. पोलीस डिपार्टमेंटमध्ये इतक्या महत्वाच्या पदावर असलेली व्यक्ती जातीवादी प्रमाणे दलित आणि स्वर्णामध्ये जे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा मी प्रथम निषेध करतो. आणि या घटनेचा अनेक ज्या ज्या पॉलिटिशियनला ज्या ज्या भागामध्ये ही व्यक्ती त्या पॉलिटिशियनला होती त्या दलितावर झालेल्या अत्याचाराची चौकशी केली पाहिजे आणि ह्या बाईवर सेवेतून हिला बडतर्फ केलं पाहिजे. अखेर मुंबईमध्ये आज पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली औरंगाबाद येथे करण्यात आली. अशा IPS अधिकाऱ्याची बदली औरंगाबादला केली. महाराष्ट्र शासनाला असं वाटतं का औरंगाबादमध्ये दलित आणि मुस्लिम राहत नाही? इथली दलित चळवळ संपवण्यासाठी या अधिकाऱ्याची इथं नियुक्ती करण्यात आली आहे का असा माझा महाराष्ट्र शासनाला एक प्रश्न आहे. आणि या अधिकाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास बीड बाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला. पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके हिने बहुजन समाजातील व्यक्तीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावरून पूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तिला जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागले. तुम्हाला काय करू शकतो? तुम्ही काय करू शकतो? 355 अशी भाषा लिहून घेतली त्याच्याकडे जास्त काय एवढा असता का तुला तुला किती मारलं 300 पाठीवर मारलं तुला माहिती का दिली त्यांना कसं मारतो आम्ही पाय बांधून हात बांधून मारतो यार सगळ्या अॅड्रेसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढले रक्तपर्यंत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन देऊन संबंधित ज्या IPS अधिकारी आहेत भाग्यश्री तर यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांच्यावरती 18 दाखल करण्यात यावा. नसता रिपब्लिकन टायगर फोर्सच्या वतीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल. औरंगाबाद येथील
धावत्या स्कूल बस मधून चार मुले पडल्याची घटना घडली असून यामध्ये चारही मुले गंभीर जखमी आहेत. औरंगाबाद येथील स्कूल बस मध्ये 100 मुले होती. या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी स्कूल बस मधून नेले जात असता नगर नाका लोखंडी पुलावर ही बस आली. बसच्या मागील बाजूची काच फुटली व चार विद्यार्थी या बस मधून पडल्याचे समजले. चारही विद्यार्थ्यांना गंभीर जखमी अवस्थेत घाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून छावणी परिसरातील शांताबाई विद्यालयाची ही बस असल्याची माहिती समोर येत आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पात्र आधार न्यूज. जीवन भाऊलाल राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो. दहा पेशंट मागे जवळपास 5 ते 6 पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते. आजपर्यंत जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे. मी स्वतः एक खेड्यागावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे. शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे. आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाही आहे. लवकर येत आहे आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुढील ठळक घडामोडी. सरकारने 50% अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत हे मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजपा व महायुतीने वचन देण्यात दिल्याप्रमाणे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वचननाम्याची होळी करून धनगर समाजाकडून निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी समाजाचे पदाधिकारी डॉक्टर श्रीराम श्रीरामे, ऍडव्होकेट चंद्रसेन पाटील, ऍडव्होकेट प्रशांत कोकणे, व्यंकटराव गोखले, संभाजी दुर्गंडे व समाजाचे सर्व सदस्य उपस्थित होते. 50% ही आट आहे, बालाजीची जजमेंट आहे, इंदिरा साहनी आहे, नागराज आहे आणि आता राजस्थानची जजमेंट आहे. देताच येणार नाही आरक्षण आणि स्वतःच हायकोर्टाने 50% जास्त आरक्षण देता येत नाही म्हणून स्थगिती दिलेली आहे 2014. त्यामुळे बेसिक प्रिन्सिपल आरक्षणाचं हे 50% जाऊ नये. मेजॉरिटीयन आरक्षण कधी होणार नाही आणि तसं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे 50% जास्त आरक्षण झालं तर रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होते. जीएमएफ मूवी प्रथम डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल घेऊन येत असून हा इव्हेंट 11 व 12 जानेवारीला 2019 साकार होणार आहे. जेएमएफ मूवीची इम्पा व मराठी चित्रपट महामंडळामध्ये नोंदणी झाली असून हा इव्हेंट इंटरनॅशनल स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. आपल्या अवतीभवती असणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल जेएमएफ मूवीज घेऊन येत आहे. आपल्या देशातील लोकांना विदेशातील लोकांचे व त्यांना आपले चित्रपट पाहायला मिळावे. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे एक स्टोरी आहे तर तुम्ही आणि तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर तुम्ही 20 डिसेंबर 2018 तुमचे फिल्म सबमिट करू शकता. रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे www.jmfmovies.com. JMF मूवीज हे आपणच ओपन केलेलं प्रोडक्शन हाऊस आहे जे इम्पा आणि मराठी चित्रपट महामंडळ मध्ये अफिलिएटेड आहे. हा,
जेएमएफ मूवीचा उद्देश असून हा फक्त एक मूवी फेस्टिवल नसून ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्ही आपले फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी व फोटोग्राफी प्रदर्शित करू शकता. येथे कोणत्याही भाषेचे विषयाचे बंधन नसून जो जे फिल्म्स आहेत त्यांचा आपल्या लाईफमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की आखरी डेट ऑफ सबमिशन ऑफ द मूवी इज 20th December 2018 और फिल्म फेस्टिवल है वो 11th and 12th January 2019 को है. तो मैं एक्सपेक्ट करती हूँ कि आप सब उसमें पूरा पार्टिसिपेशन करेंगे एंड एक्सपेक्ट टू सी यू सो. थैंक यू. यस स्पर्धेची विजेती रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत असणार आहे. आपला चित्रपट व एंट्री कन्फर्म करण्यासाठी अंतिम तारीख 20 December 2018 आहे. डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की फिल्म सबमिशन डेट है 20th December 2018. रजिस्टर करने के लिए विजिट www.jmfmovies.com और सबमिशन करने के लिए info@jmfmovies.com और हमारे इवेंट की डेट है 11th-12th January 2019. प्लीज पार्टिसिपेट इन आवर इवेंट डोंबिवली इंटरनेशनल मूवी फेस्टिवल. और हम आप सबको इनविटेशन देते हैं और हम आप सबका पार्टिसिपेशन चाहते हैं. थैंक यू. नांदेड नागपूर महामार्गावर ट्रक व बसच्या झालेल्या अपघातात 25 अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने नांदेड मार्गे जात असताना नांदेडहून येणाऱ्या नांदेड पुसक बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसला ट्रक घासत घेऊन गेल्यामुळे बसमधील 25 अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. प्रवास करणारे जास्तीत जास्त प्रवासी शासकीय नोकरीसाठी जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळता उपचाराकरता जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रक्षोभ पाहायला मिळतोय. याचा प्रत्यय म्हणून नांदेड येथील धनगर समाजाने भाजपच्या वचननाम्याची होळी नांदेड जिल्हा कार्यालयासमोर करत सरकारचा धिक्कार केला. मराठा आरक्षण न्यायालय टिकणार का या प्रश्नावर मंथन सुरू असतानाच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निकाल देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दरम्यान मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही. एसटी धनगर एसटीच्या अनुसूचीमध्ये 36 क्रमांकावर 1950 सालीच समाविष्ट झालेला आहे. फक्त अंमलबजावणीचा प्रश्न बाकी होता. पण अद्यापर्यंत 4.5 वर्ष होऊन गेलेत. त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आमच्या विषयी विश्वासघाताची भावना समाजात निर्माण झाली आणि याचा बदला शासनाकडून शासनाला चुकवावा लागेल. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.